वार्ड मेहर स्टूडेंट लाइब्रेरी इंस्ट्रक्टर आईटीआई शीट विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस वेंडिंग मशीनचे सर्व प्रकार पाहिले. त्यानंतर आज आपण जे लेसन पाहणार ते लेसनचं नाव आहे ग्राइंडिंग व्हील, टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील आणि शेप. तर आज सुरुवातीला आपण ग्राइंडिंग व्हीलची व्याख्या करू. ग्राइंडिंग मशीनवर जॉबर म्हणजे बारीक कणाच्या स्वरूपात काढण्यासाठी व जॉबर फिनिशिंग आणण्यासाठी, जॉब ऍक्युरेट साईज मध्ये काढण्यासाठी, जॉब पाहिजे त्या शेप मध्ये काढण्यासाठी आपण ज्या साधनाचा उपयोग करतो त्याला आपण ग्राइंडिंग व्हील असे म्हणतो. ग्राइंडिंग व्हील हायब्रिड शू आणि बॉट हे दोन मिळून ते तयार केलेलं असतं. ग्राइंडिंग व्हील मशीनच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या साईज मध्ये, वेगवेगळ्या शेप मध्ये ते तयार केलेले असतात. ग्राइंडिंग व्हील हे ग्राइंडिंग मशीनवर हार्ड धातू कट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आणि सॉफ्ट धातू कट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आज आपण जे पाहणार आहे ते टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग व्हील मधला जो पहिला जो प्रकार आहे तो स्ट्रेट व्हील. स्ट्रेट व्हील हे मी तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीने दिसतं. हे स्ट्रेट व्हील आहे. सर्कल ग्राइंडिंग मशीनवर त्याचा उपयोग केला जातो. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर त्याचा उपयोग केला जातो. सेंट्रल ग्राइंडिंग मशीनवर त्याचा उपयोग केला जातो. काही वेळा पुलांतर ग्राइंडिंग मशीनवर सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. हे स्ट्रेट असतं म्हणून आपण स्ट्रेला स्ट्रेट ग्राइंडिंग व्हील असे म्हणतो. सर्वसाधारण जनरल कामासाठी सर्व प्रकारच्या मशीनवर ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग केला जातो. ग्राइंडिंग व्हील 6 इंच ते 1.5 मिलीमीटर डायमीटर पर्यंत असलं तर सर्कल ग्राइंडिंगवर त्याचा उपयोग केला जातो. त्यापेक्षा मोठ्या साईजचा असं तर सेंटर टेल ग्राइंडिंग मशीन किंवा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर त्याचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे त्याचा जनरल कामासाठी उपयोग केला जातो. दुसरं जे व्हील येते सिलेंडर व्हील. सिलेंडर व्हील हे स्ट्रेट व्हील सारखंच असतं, फक्त जाडीला थोडं जास्त असतं, बोर डायमीटर जास्त असतं, याचा डायमीटर सहसा जास्त असतो. याचा उपयोग व्हर्टिकल स्पिंडल टाईप ग्राइंडिंग मशीनवर सुद्धा केला जातो. हॉरिझॉन्टल स्पिंडल टाईप ग्राइंडिंग मशीनवर सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचं जे व्हील आहे ते स्टेपर व्हील. स्टेपर व्हील आपल्या स्टेप व्हील सारखंच असतं, फक्त याच्यामध्ये फरक काय केलेला असतो तर याच्या दोन्ही साईड काय केलेल्या असतात, टेबल केलेला असतो आणि जाडीला दोन फीट कमी केलेला असतो. ज्यावेळी फिनिशिंगची गरज नसतं अशा वेळेस ज्यावर रफ मटेरियल कट करण्यासाठी आणि फास्ट मटेरियल कटिंगची क्रिया करण्यासाठी या टेबल व्हीलचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढचं जे आपण प्रकार व्हीलचा प्रकार पाहिला रेसेसिव्ह वन साईड. रेसेसिव्ह वन साईड म्हणजे स्ट्रेट व्हील सारखं जे व्हील असतं, फक्त त्याला एका बाजून काय केलेलं असतं, काउंटर बोरिंग केलेली असते आणि बाकी सगळं कार्य त्याचं आपल्या याच्याप्रमाणे स्ट्रेट व्हील प्रमाणेच असतं. शक्यतो वन साईड रेसेसिव्ह व्हीलचा उपयोग आपलं सेंटर ग्राइंडिंग मशीन आणि सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन मोठ्या आकाराची जॉब ग्राइंडिंग करण्यासाठी किंवा मोठ्या साईजचा व्हील केलेला असतो. रेसेस केल्यामुळे त्याला एका बाजून फ्लॅंक लावलेली असते, फ्लॅंक लावता येते आणि फ्लॅंक लावल्यामुळे स्पिंडलवर त्याची पकडी घट्ट बसते, म्हणजे जास्त स्पिंडल सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर स्ट्रेट कप व्हील. स्ट्रेट कप व्हील हे आपल्या स्टेजच्या साठी दिसतं. या ठिकाणी आता आकृती दाखवल्याप्रमाणे हे दिसतं. याच्या दोन्ही बाजू हे टँकी सारखे दिसतात, त्याला म्हणजे बोर डायमीटर केलेलं असतं. शक्यतो स्ट्रेट व्हीलचा उपयोग तुला कटर ग्राइंडिंग मशीनवर कटर ग्राइंडिंग करण्यासाठी, त्या छोटे छोटे सरफेस ग्राइंडिंगचे काम करण्यासाठी या स्ट्रेट व्हीलचा उपयोग या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढचं 6 नंबरचं जे व्हील आहे ते दिलेले रेसेसिव्ह बोट साईड. आपण रेसेसिव्ह वन साईड पाहिलं होतं, याला एकाच बाजूने काउंटर बोरिंग सारखं दिसत होतं. याच्यामध्ये या बाजूने दोन्ही बाजूने काउंटर बोरिंग सारखं दिसतं, म्हणजे प्लॅनवर स्पिंडलवर टाईट करत असताना दोन्ही बाजूने चांगला क्लिअरन्स भेटतो आणि दोन्ही बाजूने त्या ठिकाणी काय करता येतात, फ्लॅट लावता येतात. दोन्ही बाजूने फ्लॅट लावल्यामुळे त्या ठिकाणी त्या स्पिंडलवर त्याची पकड घट्ट बसते, स्पिंडलची ती घट्ट बसून जाते. हाय आर्टिफिशियल स्पिंडलवर जातं जास्त काय घेता येतात. शक्यतो अशा व्हीलचा उपयोग सेंट्रल ग्राइंडिंग मशीन मध्ये आणि सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन मध्ये याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढचं जे व्हील आहे ते फ्लरिंग कप व्हील. आपण पहिलं पाहिलं ते स्ट्रेट व्हील होतं, आता जे पाहिलं ते फ्लरिंग कप व्हील. म्हणजे हे ट्रॅक्टर सारखं न राहता दोन्ही बाजू काय केलं असतं, पसरलेलं असतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो,
क्लरिंग कप गेला असेल म्हणजे कप सारखे असतं पण क्लरिंग म्हणजे टेपर झालेला असतं याला सेंटरला बोल केलेला असतं याचा उपयोग कुलाइन कटर ग्राइंडिंग मशीनवर कटर ग्राइंडिंग करत असताना या व्हीलचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर पुढचं जे पाहतो आपण की डिश व्हील डिश व्हील एक साइड आपल्याला डिश सारखं दिसतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो डिश व्हील असे म्हणतो हे सुद्धा याचा सुद्धा उपयोग कुलाइन कटर ग्राइंडिंग मशीनवर एखाद्याने कटर ग्राइंडिंग करण्यासाठी कॅप ग्राइंडिंग करण्यासाठी या डिश व्हीलचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर पुढचं जे व्हील आहे ते कोणतं व्हील आहे स्वासन व्हील याच्या नावात त्याची व्याख्या आहे हे दिसायला बशी प्रमाणे दिसतं दिसायला हे बशी प्रमाणे दिसतं फार कटर ग्राइंडिंग करण्यासाठी कॅप ग्राइंडिंग करण्यासाठी या व्हीलचा उपयोग केला जातो आणि दिसायला स्वासन सारखं बशी सारखं दिसतं म्हणून आपण याला स्वासन व्हील असे म्हणतो याचा सुद्धा उपयोग कुलाइन कटर ग्राइंडिंग मशीनवर कटर ग्राइंडिंग करण्यासाठी केला जातो त्याच्यानंतर पुढचं जे आहे सेगमेंटेड व्हील सेगमेंटेड व्हील ज्या वेळेस मोठमोठे आकाराचे सर्कल ग्राइंडिंग मशीन असतात भरपूर मोठमोठे आकाराचे जाब असतात अशा वेळेस लहान व्हील वापरून त्या ठिकाणी चालत नाही अशा वेळेस आपल्या ऍम्युनिशन ग्रेन आणि बॉन्डची अशी छोटी छोटी सेगमेंट तयार केलेली असतात आणि ती सेगमेंट एक तीर्थ तयार केलेलं गोल आकार होल्डर असतं त्या होल्डर मध्ये असं लाटा प्रमाणचे बसवलेले असतात साधारणपणे एवढ्या मोठ्या आकाराचं 300 mm आकाराचं असतं त्याच्यामध्ये नट बोल्ट स्क्रूच्या सहाय्याने अशी हे होल्डर सेगमेंट फिट केलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याचा खालच्या भागावर डिसिजन केलं तर मोठमोठ्या आकाराची जॉब मोठमोठ्या मशीनवर काम करण्यासाठी हे सेगमेंटेड व्हीलचा उपयोग या ठिकाणी केला जातो त्याच्यानंतर पुढचं जो व्हीलचा प्रकार पाहणार आहे ते कोणते माउंटेड पॉईंट ग्राइंडिंग व्हील ज्या वेळेस आपण कुलाइन ग्राइंडिंग या सेक्शनमध्ये काम करत असतो त्यावेळी लहान लहान आकाराचे कॅविटी असतात लहान लहान आकाराच्या ठिकाणी आकार तयार करायचे असतात जे आपल्याला इतर ग्राइंडिंग मशीनवर किंवा इतर व्हीलच्या सहाय्याने आपल्याला करतो शक्य नसत अशा पुस्तक आकाराचे कॅविलर शेप देण्यासाठी आकार कोण्यासाठी बारीक काम करण्यासाठी कुलाइन ग्राइंडिंग विभागात या माउंटेड पॉईंट ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग केला जातो 50 mm डायमीटरपेक्षा कमी डायमीटरचे असतात वेगवेगळ्या शेपमध्ये तयार केलेले असतात याला पाठीमागच्या बाजूने स्टीलची शांक असते न्यूमॅटिक ग्राइंडर असतं हातात धरून न्यूमॅटिक ग्राइंडरच्या होल्डरमध्ये शांक पकडायची हातात धरून बारीक बारीक आकाराच्या कॅव्हिटी पोरांच्या त्या ग्राइंडिंग करायच्या त्यांना शेप द्यायचं अशा ठिकाणी या माउंटेड पॉईंट ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो विद्यार्थी मित्रांनो आपण आता एसएमएस पाहिजे ते ग्राइंडिंग व्हीलचा प्रकार पाहिजे पुढचा याच्याचा जो मुद्दा आहे टाइप्स ऑफ व्हील शेप शेप पॉकेट ही व्हील फेट तुम्हाला वेगळे सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर काम करावं लागतं सर्कल ग्राइंडिंग मशीनवर काम करावं लागतं कुलाइन ग्राइंडिंग कटर ग्राइंडिंग मशीनवर त्या ठिकाणी काम करावं लागतं त्या ठिकाणी वेगवेगळे आम्ही सगळ्या शेप दिलेला असतो त्या शेप प्रमाणे प्रत्येक ग्राइंडिंग व्हीलचा फेस हा ड्रेसरच्या सहाय्याने वेगवेगळ्या आकारात तयार केलेला असतो आणि त्या ऑपरेशननुसार तो बाकी ऑपरेशनवर ग्राइंड केला जातो आणि त्या पद्धतीने त्यांच्या ऑपरेशन त्या ठिकाणी पूर्ण केला जातो आता हा येतो स्ट्रेट फेस आहे त्याच्यानंतर हा लॉन्ग अँगुलर फेस आहे शॉर्ट अँगुलर आहे नंतर रेडियस भाग आहे त्याला अँगुलर दिलेलं आहे व्ही आकाराचा फेस आहे रेडियस फेस आहे नंतर टेपर फेस आहे व्ही ग्रुप फेस आहे म्हणजे ज्या आकाराचा शेप असेल जॉबला त्या आकारामध्ये व्हील काय केला जातो ड्रेसिंग केला जातो आणि तो भाग या ठिकाणी गाईड करून गाईडिंग केला जातो यासाठी हे व्हील फेस त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराने तयार केलेले असतात त्याच्या कारणे छोटा जो मुद्दा आहे तो पेशी काही अंक अक्षर आणि नंबर याची मार्किंग केलेली असते ही मार्किंग नुसार त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड मार्किंग असे म्हणतो ही जर मार्किंग आपण वाचली ग्राइंडिंग
सिलेंडर याचा उपयोग व्हर्टिकल स्पिंडल ग्राइंडिंग मशीन वर केला जातो. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल स्पिंडल ग्राइंडिंग मशीन ग्राइंडिंग मशीन सुद्धा केला जातो. हे पण रफ काम करण्यासाठी जास्त काम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सिंगल रेसेस सिलेंडर ग्राइंडिंग मशीन वर सेंट्रल ग्राइंडिंग मशीन वर याचा उपयोग केला जातो. स्टेक व्हील टू लाइन कटर ग्राइंडिंग मशीन वर याचा उपयोग केला जातो. बोथ रेसेस दोन्ही बाजू रेसेस केलेला असल्यामुळे त्यांची पकड चांगली वाटते. हाय आयटमवर दुरुस्तीचा जास्त नमस्कार. धन्यवाद.